नमस्कार, मी अजय शेरकर, झुंजा नेता लाइव चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूया बातम्या एक्सप्रेस। मार्च मध्ये होणार 50 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची घोषणा। न्याय संस्थेनं सत्याच्या बाजूने उभं राहायची ताकद दिली, पंतप्रधान नरेंद्र मोदी। सचिन तेंडुलकरला भारतरत्न देणे, भारतरत्नचा अपमान, शिवानंद तिवारी यांची टीका। सरकार आणि आंदोलकांनी संयम बाळगावा, संयुक्त राष्ट्र मानवी हक्क आयोगाचे आवाहन। मला भारतरत्न देण्याच्या मागणीची मोहीम थांबवा, रतन टाटा। अंधश्रद्धेच्या नावाखाली 2 किलो सोनं पुरून 25 लाख खर्च, मोहटादेवी देवी संस्थानमधील संबंधितांवर गुन्हा दाखल। राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण। राज्यपालांनी आता अंत पाहू नये, आमदारांच्या नियुक्तीबाबत लवकरच निर्णय घ्यावा, अजित पवार। पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नीला पोलिसांनी घेतलं ताब्यात। आणि बीड जिल्ह्यात आज 18 जणांना कोरोनाची लागण। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। भारतात 16 जानेवारीपासून कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। आतापर्यंत 50 लाखाहून जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे। त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाच्या कार्यक्रमात प्राधान्य दिलं जाणार आहे। आता सामान्य नागरिकांना कोरोनाची लस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून मार्च महिन्यापासून 50 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी देवी संस्थानच्या तत्कालीन विश्वस्त मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अंधश्रद्धेच्या नावाखाली मोहटादेवी मंदिरात सुमारे 2 किलो सोने पुरून त्यावर मंत्रोपचारासाठी 25 लाख रुपये खर्च केल्याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 3 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान मोहटादेवीच्या 2010 चे तत्कालीन देवस्थान समितीचे चेअरमन तथा जिल्हा न्यायाधीश नागेश नावकर यांच्यासह विश्वस्त मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात कट रचून आर्थिक फसवणूक करणे व अमानुष, अनिष्ट आणि अघोरी कृत्यांना प्रतिबंध व निर्मूलन व काळी जादू नियम 2013 कायद्याने गुन्हा दाखल झाला आहे। या संपूर्ण घटनेमुळे पाथर्डी तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यात एकच चर्चा सुरू आहे। शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करावे यासाठी बीड येथील शिवाजी चौकामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। संयुक्त किसान मोर्चाकडून हे आंदोलन आज करण्यात आले। यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते। देशभरात आज मोर्चाकडून चक्काजाम आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले होते। त्याला साथ देत बीडच्या शिवाजी चौकामध्ये मोर्चाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आले। यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलकांनी हे आपले आंदोलन मागे घेत शिवाजी चौक रिकामा केला। झुंजा नेता लाइव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड। डिझेल पेट्रोल पाठोपाठ आता गॅसचे दर वाढले आहेत। या दर वाढीच्या विरोधात आज महाराष्ट्रभर यामध्ये महिला आंदोलन करत आहेत। बीडच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला कार्यकर्त्या आज चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेणाच्या गोवऱ्या घेऊन पोहोचल्या। गॅसचे झालेली दरवाढ यामुळे महिला त्रस्त झालेल्या आहेत। घर खर्चाचे बजेट हे आता कोलमडत आहे, त्यामुळे पुन्हा आम्हाला पारंपरिक पद्धतीने चूल पेटवावी लागेल, त्यामुळे आतापासूनच तयारी सुरू केली असल्याचा आंदोलक महिलांनी यावेळी म्हटलं आहे। आंदोलक महिलांनी गॅस दरवाढीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। झुंजार नेता लाइव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड।
की काँग्रेस पक्षाच्या ज्या महिला आहेत, महिला पदाधिकारी, त्या सगळ्यांनी आज हे जे केंद्र सरकारने जे भाव वाढवलेत गॅसचे पेट्रोलचे, त्याच्यावर नाकीनऊ आलेले आहेत. जे सर्वसामान्य जनता आहे सगळी उरपळून निघत आहे. त्यामुळे हे जे आम्ही तुम्ही पाहू शकतात की आम्ही हातामध्ये गवरे घेऊन त्याचा निषेध करतोय केंद्र सरकारचा. आज पूर्ण महाराष्ट्रभर आमच्या रुपालीताई चाकणकर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते मी, तिथे नरेंद्र मोदी साहेब काय म्हणले होते माहिती आहे का एका भाषणामध्ये, की मी जब बचपन में था मेरी माँ चूल्हे पे खाना बनाती थी तब भी उसके आँख में आंसू आते थे, तब भी मैंने सोचा था बघा त्यावेळेला की मी घर घर गॅस उज्ज्वला कनेक्शन दे दूंगा. अरे भाई, एक गैस उज्ज्वला कनेक्शन दे दोगे लेकिन सिलेंडर का भाव जो है 1000 रुपये कर दिया है, ये कभी बताया नहीं था. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड जिल्हा वतीने जाहीर निषेध करतोय. टपरी फोडण्याच्या संशयावरून गेवराईतील चिंतेश्वर भागात रहिवासी असलेला सौरभ गणेश राऊत या 19 वर्षीय भोळसर युवकाचा दिनांक 3 रोजी रावेरी जिल्हा जळगाव येथे खून झाल्याची घटना घडली आहे. या युवकाचा 4 जणांनी दोरीने गळावळून खून केली असल्याची माहिती जळगावचे पोलीस अधीक्षक मुंडे यांच्याकडून प्राप्त झाली आहे. या घटनेची माहिती गेवराई शहरात पसरल्याने सर्वत्र हळूहळू व्यक्त केली जात आहे. झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी कैलास हातगुले, गेवराई. कुटुंब नियोजन केलेल्या पत्नीला आता मूल होणार नाही, शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च लागणार या संतापातून मुलाचा हव्यास करणाऱ्या नराधमाने काल रात्री स्वतःच्या पत्नीस बांधून बेदम मारहाण केल्याने रक्तस्राव होऊन रुग्णालयात घेऊन जाताना त्या दुर्दैवी पत्नीचा मृत्यू झाला. या घटनेनं संताप व्यक्त होत असून मुलाचा हव्यास करणाऱ्या नवऱ्याविरोधात बीड ग्रामीण पोलिसात कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून सदरची घटना ही औरंगाबादपुरा शिवारातील कल्याण डरफे यांच्या शेतात घडली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि आरोपीला अटक केली. आज आरोपीला पोलिसांनी न्यायालयामध्ये हजर केलं. झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड. सर, काय नेमकं प्रकरण आहे? औरंगाबाद शिवारामध्ये कल्याण डरफे यांच्या शेतामध्ये हे कुटुंब सालगडी म्हणून काम करत होते. या व्यक्तीला एक मुलगा आणि एक मुलगी होती, परंतु सदर व्यक्तीचा मुलगा काही आजारामुळे तो मयत झाला होता. आणि या व्यक्तीला, म्हणजेच ह्या आरोपीला, दुसरा एक अजून मुलगा हवा होता, परंतु या त्याच्या पत्नीचं कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन झालेलं होतं. आणि ते कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन झालं असल्याकारणाने त्याला दुसरं मूल होणं होत नसल्यामुळे त्याला दुसरं लग्न करायचं होतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्या पत्नीला मारहाण केली, त्याच्यात ते अंतर्गत रक्तस्राव होऊन त्याच्या पत्नीचा मृत्यू झालेला आहे. आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला मान्य न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे. जातेगाव येथील कर्जबाजारीपणाला कंटाळून विजय श्रीराम पवार या 50 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील जातेगाव तांडा येथे घडली आहे. या शेतकऱ्यानं शनिवारी दिनांक 6 रोजी जातेगाव येथील महाराष्ट्र बँकेचे, त्याचबरोबर खाजगी थकीत कर्ज व नापिकी अतिवृष्टीला कंटाळून घराशेजारी असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. माजलगाव शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईल चोरीच्या घटना घडत आहेत. मागच्या 15 दिवसापासून रात्रीच्या वेळी कोणीही घरात नसल्याचा फायदा घेत शिताफीने मोबाईल चोरी होण्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. सदरील तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तारेक मुसा पठाण या संशयितास गुरुवार दिनांक 4 रोजी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांच्या चौकशीत संशयिताने एकूण 6 मोबाईल, एकूण किंमत 75,000 रुपये लंपास केले असल्याची आणि सदरील सर्व चोऱ्या आरोपी तारेक मुसा पठाणने रात्रीच्या वेळी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरीची कबुली दिली. दरम्यान आरोपी तारेक मुसा पठाण विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक BN डापकर हे करत आहेत. झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी उमेश मोगरेकर, माजलगाव. काल दिनांक 5 फेब्रुवारी जामखेड येथील फाकराबाद येथे राहणारा संग्राम संतोष भोसले या 6 वर्षीय बेपत्ता असलेल्या मुलाचा घराजवळच विहिरीत दिनांक 6 रोजी दुपारी मृतदेह आढळून आला आहे. मुलगा विहिरीकडे कसा गेला हे मात्र अद्याप समजू शकले नाही. याबाबत पोलीस पाटील योगीनाथ जायभाये यांनी सदरची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व तहसीलदार विशाल नायकवडे यांना दिली.
हा मृतदेह बाहेर काढण्यासाठी फाकराबाद येथील सरपंच विश्वनाथ राऊत तलाटी आर जी भुक्तारे कोतवाल महबूब शेख ग्रामस्थांनी मदत केली आहे। बीड जिल्ह्यात अधूनमधून कोरोना रुग्णवाढीत होणारे चढ उतार पाहता कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही हे आता लक्षात घेणे गरजेचे आहे। म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी तोंडावर मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्स ठेवणे आवश्यक आहे। आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण बीड जिल्ह्यात आज शनिवारी 475 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली। यापैकी 457 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर आज केवळ 18 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। यामध्ये सविस्तर असे अंबेजोगाई 2, आष्टी 3, बीड 10 तर परळी येथे प्रत्येकी 3 कोरोना रुग्ण आढळले आहेत। रुग्णवाढ आटोक्यात येत असली तरी नागरिकांनी निष्काळजीपणा करू नये असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या काही ताज्या आणि नव्या घडामोडीसह। तोपर्यंत पाहत राहा झुंजा नेता लाईव्ह चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकनला प्रेस करा। नमस्कार।